वेलकम डियर स्टुडंट्स तिलकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली ईस्ट स्टँडर्ड सेकंड सब्जेक्ट माय इंग्लिश बुक टू लेसन फोर पॉइंट वन द स्क्विरल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला युनिट फोरमधील फोर, फोर पॉईंट वन द स्क्विरल द स्क्विरल म्हणजे काय तर खार किंवा खारुताई बघा इथे चित्रात दिसते आहे तर त्याच्यात चत्ल, त्याच्यातला आपल्याला पार्ट ए बघायचं आहे लिसन रिपीट अँड ॲक्ट बघा फ्रिस्की फ्रिस्की हिपीटी, हॉप तर फ्रिस्की म्हणजे काय तर चपळ धावणारी बागडणारी पळणारी अशी खारुताई बघा हिपीटी हॉप म्हणजे काय हिपिटी म्हणजे काय तर टनाटणा हॉप म्हणजे उड्या मारणे उडी मार उडी काय तर पुढची वळ बघा अप ही गोज टू द ट्रीटॉप तर ती कुठे जाते तर झाडाच्या शेंड्यावर अप ही गोज म्हणजे वरती उंच सगळ्यात उंच झाडाच्या शेंड्यावर उंचावर शिखरावरती टू द टॉप म्हणजेच झाडाच्या टॉप म्हणजे काय अगदी उंचावर झाडाच्या शेंड्यावर वरली ट्वरली राऊंड अँड राऊंड बघा वरली म्हणजे काय तर कर्कश जोरदार आवाज करत ती दोनदा अशी ट्वरली म्हणजे काय दोनदा दुहेरी असा आवाज करत ती राऊंड अँड राऊंड गोल गोल झाडावर सगळीकडे फिरत असते डाऊन ही स्कॅम्पर्स डाऊन म्हणजे काय खाली स्कॅम्पर्स म्हणजे काय लगबगीने घाईने पळत येणे टू द ग्राउंड म्हणजे जमिनीकडे काय खाली जमिनीवर किंवा जमिनीकडे ती लगबगीने तशीच पळत येते फरली कर्ली वॉट अ टेल बघा फरली म्हणजे काय तर उग्र रागीटपणे कर्ली म्हणजे काय कुरळे तर तिची शेपटी कशी आहे व्हॉट टेल म्हणजे तिची शेपटी कशी आहे तर टॉल ॲज अ फेदर म्हणजेच उंच पिसांसारखी झुपकेदार काय अशी तिची शेपटी आहे ब्रॉड ॲज अ स्नेल आणि तिची रुंदी कशी आहे तर गोगलगाईसारखी कशी दिसते ती गोगलगाईसारखी दिसते वेअर्स हीच सपर तर ती रात्रीचं जेवण सपर म्हणजे काय रात्रीचे जेवण वेअर म्हणजे कोठे तर ती रात्रीचं जेवण कुठे करते तर झाडावर काय आणि काय करते बघा इन द शेल शेल म्हणजे काय कठीण कवच काय ता ती कठीण कवच ते बघा काय करते ती स्नॅपेटी क्रॅकेटी आउट इट फेल बघा ते जे कठीण कवच असतं ते ती रात्री फोडते कडकन आवाज करते स्नॅपेटी म्हणजे कडकन आवाज करणे क्रॅकेटी म्हणजे मोडणे काय असा आवाज करत ते फळ शेल म्हणजे शेल म्हणजे काय कवच आउट इट फेल म्हणजे ती ते फळं असतं त्याच्यातलं शेलमध्ये ते काढते आणि ते फळ बाहेर येतं बघा आणि ते तिचं जेवण असतं तर आता आपण पोयम बघूया बघा फ्रिस्की फ्रिस्की हिप्पी टी हॉप हो, अप ही गोज टू द ट्री टॉप वरली ट्वरली राऊंड अँड राऊंड डाऊन ही स्कॅम्पर्स टू द ग्राउंड फर्ली कर्ली वॉट अ टेल टॉल ॲज अ फेदर ब्रॉड ॲज अ स्नेल वेअर्स इज सफर इन द शेल स्नॅपेटीक रॅकेटी आउट इट फेल बघा आता अशाप्रकारे तुम्ही ही कविता पाठ करायची आहे काय तर मुलांनो आता आपण पार्ट डी बघूया लिसन अँड रिपीट म्हणजे ऐका आणि पुन्हा म्हणा बघा एस क्यू यू आय आर आर ई एल स्क्विरल जी आर ओ यू एन डी ग्राउंड F E A T H E R Feather S N A I L Snell S H E L L Shell B R O A D ब्रॉड टी ए आय एल टेल सी यू आर एल वाय करली तर मुलांनो हे स्पेलिंग आणि उच्चार तुमच्या लक्षात आलेच असतील तर हे स्पेलिंग लिहा आणि पाठ करा थँक्यू